पाटबंधारे विभागाचा भोंगळ कारभार, लाखो रुपये खर्च करून बांधलेला पूल पहिल्याच पुरात गेला बाबू, जीव मुठीत घेऊन 5 फूट पाण्यातून करावा लागतोय मार्ग। आर्वी तालुक्यातील पानवाडी देखी शेत शिवाराला जोडणाऱ्या आंजी घाटावरील ही स्थिती आहे। लागू पाटबंधारे विभागाच्या वतीने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून 2009 मध्ये सुकळी पिंपळगावच्या मध्येच सुकळी डॅमची निर्मिती करण्यात आली। यात 2 गावे उठवली गेली तर उर्वरित गावातील लोकांना शेतात जाण्यासाठी नदी नाल्यांवर पुलाची निर्मिती केली गेली। खारंगणा मोरंगणा गावापासून अगदी 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या पानवाडी गावातील शेतकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली जमिनी अधिग्रहित करून घेतल्या आणि शेत शिवारात जायला नाल्यावर पुलाची निर्मिती करण्यात आली। आजी घाटावर बनवलेला हा पूल अधिकारी आणि ठेकेदाराच्या आशीर्वादाने पहिल्याच पावसात ढासळून गेला। मी विलास नतुजे आत्राम, उपसरपंच राहणार पानवाडी। दिघी शिवारामध्ये जे काही 50-60 शेतकरी आहे त्यांचे जवळपास 500 ते 600 एकर जमीन आहे। तिथं 2011 मध्ये जो पूल झालेला आहे तर तो पहिल्याच पाण्यामध्ये वाहून गेला, त्यामुळे त्यांना समोरच्या पिकासाठी जाण्या येण्यास आणि मजुरासाठी खूप अडचणी येऊन राहिल्या। तसा या पुलाचा ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला आहे पण त्यांच्यावर दुर्लक्ष झालं शासनाचं, त्यामुळे शासनानं तातडीनं लक्ष देऊन यांच्या समोर पिकासाठी त्यांना सोयी उपलब्ध जाण्या येण्याची करून देण्यात यावी ही माझ्या उपसरपंचतर्फे गावकऱ्यांतर्फे विनंती। तेव्हापासून तर आतापर्यंत या आंजी घाटावरून शेतकऱ्यांना 5 फूट पाण्यात जीव मुठीत घेऊन शेतातील पीक घरी आणावे लागत आहे। या संदर्भामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत, पाटबंधारे विभागाला वारंवार सूचना दिल्या परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई आतापर्यंत झाली नाही। माझी शेती दिघी शिवारामध्ये अजून जवळपास 50 लोकांची शेती या शिवारामध्ये आहे। 250 हेक्टर शेती असून आमचं जवळपास क्षेत्र 250 पैकी 200 एकर तरी इरिगेशन आहेत, परंतु या पाण्याच्या अभावी आम्ही ऊस पेरू शकत नाही। आमचं मेन पीक जे होतं ते ऊस होतं, पण आता आम्ही ऊसाला मुक्त झालो कारण ह्या रस्त्यामुळे, हा रस्ता वाहून गेल्यामुळे आमची एवढी बिकट परिस्थिती आहे की आज आम्हाला 15 किलोमीटर जाणे येणं करावं लागत आहे। पानवाटी ते दिघी शिवार हा नेमका 2 किलोमीटर, परंतु या रस्त्यावर आम्हाला 15 किलोमीटर चक्कर मारून पानवाड्यामध्ये माल आणावा लागत आहे। या रस्त्यामुळे काय झालं की आमचा कापूस आम्ही या रस्त्याने आणावा लागतो आणि तो जवळपास पूर्णपणे ओला होतो। ओला झाल्यानंतर आम्हाला घरी जाऊन वाळावा लागते आणि मार्केटमध्ये विकायला गेलं तर जवळपास महावचरचं प्रमाण सांगून आम्हाला तर 5000चा भाव असल्यामुळे करीब तो आम्हाला 45 देण्यात 500 रुपयाचं नुकसान आमचं होत आहे त्या भावामुळे। एवढं मोठं नुकसान सहन करून आम्हाला शेती करावं लागत आहे। केवळ मिळाली ते आश्वासन। माझं नाव नौशाद रहीम अली, मी पानवाडीतील रहिवासी असून माझी शेत दिघी शिवारात आहे आणि माझ्याबरोबर जवळपास 50 लोकांचे शेत हे दिघी शिवारात आहे। जवळपास 500 एकर जमीन आहेत, त्यात सोयाबीन, कापूस, तूर हे मुख्य पीक आहेत आणि चना, गहू हे रब्बी हंगामातले पीक आहेत। आम्हाला पाण्यातून जायला फार त्रास होत आहे। 2011 मध्ये शासनाने जो पूल बांधून दिला तो पूल वाहून गेल्याने त्या दिवशीपासून प्रशासनाने 2011 मध्ये बांधून दिलेला पूल हा पहिल्याच पाण्यात वाहून गेला
त्यानंतर आम्ही प्रशासनाला भरपूर निवेदन दिले पण त्या निवेदनाकडे आमचं दुर्लक्ष केलं आहे. प्रशासनानं त्यावर काही गांभीर्य दिलं नाही, त्यामुळे आम्ही प्रशासनाला नम्र निवेदन करतो की त्यांनी आमच्या प्रश्नावर गांभीर्याने लक्ष द्यावे आणि आमचा पुलाचा प्रश्न तात्पर्याने सोडवावा. आमचे पिकं हे आम्हाला पेरणीपासून काढणीपर्यंत फार त्रास आहे. सध्या यावर्षी पाऊस चांगला झाल्याने पिकं थोडे व्यवस्थित कंडिशनमध्ये आहे, पण आम्हाला त्या पिकं आणायचा एवढा फार त्रास होत आहे की कापसाचे गाठोडे बंडीवर आणले तर ते गाठोडे पूर्ण ओले होतात आणि तो कापूस घरी नेऊन वाळायला टाकावा लागतो. सोयाबीन न्यायचा खूप बिकट परिस्थिती आहे, सोयाबीन नेता येत नाही. त्या खरांगना मार्ग जवळपास 9-10 किलोमीटरहून तिकडून आम्हाला फिरत जावं लागते. त्यामुळे प्रशासनाला माझं नम्र निवेदन आहे की त्यांनी आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं. न्यूज 15 मराठी साठी चेतन बेले, वर्धा.